सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मासिक पेन्शन चालू करावी, तसेच 2014 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना पेन्शन लागू करावी अशी मागणी करण्यात आली। पाहूयात ही बातमी। अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पेन्शन, मानधन शिवाय पगार मिळावेत या मागणीसाठी सातत्याने गेली 30 ते 35 वर्ष आंदोलन केली होती। भारतभर ही आंदोलने झाली, यात महाराष्ट्र हे एकमेव राज्य असे होते की त्यांनी एकरकमी पेन्शन लागू केली होती। मात्र एकरकमी पेन्शनपेक्षा मासिक पेन्शन मंजूर करावी आणि 2014 पूर्वी अंगणवाडी सेविका मदतनीस यांनाही किमान 2000 मासिक पेन्शन मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मी शौकतबाई पठाण, महासचिव महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघ व आयटक उपाध्यक्ष महाराष्ट्र। अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पेन्शन मानधनाची पगार मिळावा यासाठी सातत्याने गेले 30-35 वर्ष केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सतत आंदोलने वगैरे झालेली आहेत। पण महाराष्ट्र हे एक वेगळं राज्य आहे। या महाराष्ट्रानं अंगणवाडी सेविकेनं प्रथमतः एक रकमी का होईना पण पेन्शन जाहीर केली होती। नामदार पृथ्वीराजजी चव्हाण हे मुख्यमंत्री असताना हा निर्णय झाला। त्यापूर्वी महिला बालविकास मंत्री, त्यापूर्वी असलेले जयवंतराव जावळे यांनीसुद्धा आपल्या संघटनेच्या व्यासपीठावर मासिक पेन्शन अंगणवाडींना दिली जाईल असे अनेकदा घोषणा केल्या होत्या। माननीय नामदार तुमच्या हर्षवर्धन पाटील यांनी 2008 साली या महिलांच्याकरता 162 कोटी मासिक पेन्शन देण्याचा प्रस्ताव जाहीर केला होता। मासिक पेन्शन दिली जाईल असं जाहीर केलं होतं, पण ते 162 कोटी कुठे गेले आज संघटनेपुढे एक प्रश्न निर्माण झालेला आहे। ते 162 कोटीचे आज 2008-10 वर्षाचा काळ झाला, जवळजवळ 64 ते 65 रक्कम झाली असती। आजही सरकारला या महिलांना जर मनात आलं तर सेवानिवृत्तीच्या वेळेला 10,000 रुपये मासिक पेन्शन देण्यास काहीच हरकत नाही। राज्य आंदोलन कृती समितीने सरकारला या ठिकाणी प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र सरकार कसं या महिलांना पेन्शन मासिक पेन्शन देऊ शकते हे फसवलेलं आहे। कृती समितीची महाराष्ट्राची चर्चा सुरू आहे। मला असं वाटतं की शेवटी महाराष्ट्रातील या अंगणवाडी सेविकेचा एक ना एक दिवस या 2021 सराईच्या आत या अंगणवाडी सेविकेनं मासिक पेन्शन देण्यासंदर्भाचा निर्णय घ्यावा लागणार आहे। 31 एप्रिल 2014 पूर्वी ज्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत महिला, त्यात हालाकीचे जीवन जगत आहेत, त्यांना मात्र सरकारनं काही पेन्शन दिली नाही। या 2014 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या महिलांना सुद्धा मासिक 2000 पेन्शन त्या सेवानिवृत्त झाल्यापासून दिली पाहिजे यासाठी संघटनेचा आग्रह आहे। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते। तुमच्या मागण्या खरंच रास्त आहेत। अंगणवाडीताईंनी आमच्या कोरोना काळात खूप छान काम केले, अगदी फ्रंटलाईन वर्कर्स आम्ही म्हणतो। सगळेजण घरात होते पण आमच्या अंगणवाडीताई सगळ्या अगदी घर टू घर सर्वे करत होत्या आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस निर्माण करत होत्या। ह्या अंगणवाडीताईंची जी मागणी आहे की त्यांना मासिक पेन्शन व्हावी, ही मागणी खरंच रास्त आहे आणि मी ही मागणी शासनापर्यंत त्यांचं जे निवेदन आहे ते पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।